एखादा उमेदवार आमच्यावर जे काही चिखलफेक करत असेल त्याला अधिकार चिखल फेकण्याचा नाही, कारण की तोच चिखलामध्ये डब जी आहे ही जागा शिवसेनाच लढवणार. येणाऱ्या 8 दिवसामध्ये ज्या वेळेस फॉर्म भरण्याचा दिवस आहे त्यावेळेस तुम्ही बघाल की शिवसेना धनुष्यबाणावरती हेमंत पाटील हे फॉर्म भरणार आहेत आणि निवडून सुद्धा येणार होते. आणि 2019 ला मीही उमेदवार होतो, मी 92,500 मत घेऊन विजयी झालो आणि नागेश पाटील हे 4 नंबरला गेले. तिथलचा अपक्ष उमेदवार नंबर 2 ला होता, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे मला वाटते की जो उबाटाचा उमेदवार आमच्यावर जे काही चिखल फेक करत असेल त्याला अधिकार चिखल फेकण्याचा नाही, कारण की तोच चिखलामध्ये डप डप डुबलेला माणूस आहे आणि तो काय आमच्यावर फेकतो. त्याला तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेस नंबर 4 ला गेला. मला वाटते की या उबाटाच्या उमेदवाराला यावेळेस हीच हिंगोली लोकसभेची जनता 5 नंबरवर घातल्याशिवाय राहणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.